आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी परिसरात बाप्पांना निरोप, गौरीचंही विसर्जन. कोगनोळी आणि परिसरातल्या गावात आज भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या बाप्पाला निरोप देण्यात आला. सुळगाव, मत्तिवडे, हंचनाळ, आप्पाचीवाडी, हदनाळ, कुर्ली या गावातील घरगुती गणेश आणि गौरीचं विसर्जन सवाद्य मिरवणुकीनं आज झालं. दूधगंगा नदीकाठी श्रींना निरोप देण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. कागल नगरपालिकेनं या ठिकाणी खूप चांगली सुविधा निर्माण करून दिली होती. तात्पुरता बांधणीचा तलाव भक्तांच्या सोयीसाठी ठेवला होता. कागल पालिकेनं कर्नाटक आणि महाराष्ट्राचा भेदभाव केला नाही, त्यामुळे या सणाच्या निमित्तानं बंधुत्वाचं वातावरण निर्माण झालं होतं. नितीन कांबळे, माणिक माळी, प्रवीण काळबर, टीना गवळी, आरोग्य विभागाचे 25 कर्मचारी कागल विभागानं यावेळी तैनात केले होते. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील. स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव विसर्जनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये रासायनिक वेगवेगळ्या रंगांमुळे पाणी प्रदूषित होऊ नये, त्यामुळे नगरपालिकेने विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार कागल नगर परिषदेने यावर्षी कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेला असून